विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवे यांचं मी अत्यंत मनापासून आणि हृदयापासून आभार मानतो. का मानतो? जो रिप्लाय मला इथे द्यायला तासभर लागतो ते काम तुम्ही एका झटक्यात केलं दानवे साहेब, आणि ते कॅमेऱ्यासमोर करून टाकलं, लाखो लोकांसमोर काढलं. आता ते अनावधानाने निकालं की तुमच्या मनातच होत? म्हणजे सर्व समस्यांचं कारण त्यांनी एका झटक्यात सांगून दिलं. काय सांगितलं? महाविकास आघाडी पूर्णपणे फेल आहे. ते चुकूनही निघालं का मनातनं निघालं हे मला माहिती नाही. कधी कधी मनातल्या गोष्टी विचारात बाहेर पडून जातात. पण हे म्हणतात रावसाहेबांचं होत होते. माझं तर मत असं होतं की जे तुम्ही कॅमेरावर बोललात तेच जर इथे सांगितलं असतं तर मला उत्तरच द्यायची आवश्यकता पडली नसती. पण आपण सांगितलं की अजून 2.27 लाख शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळाला नाही. खरं आहे ते सत्य आहे. पण अंबादासजी, ग्लास किती भरलाय आणि किती रिकाम आहे? आम्ही सांगणार किती भरलाय, तुम्ही सांगणार किती रिकाम आहे. पण एक गोष्ट मानली पाहिजे, दोन वेळा बजेटमध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने घोषणा केली, दोन वेळा 50,000 रुपये द्यायची, फुटकी कवडी दिली नाही दोन वर्ष. आणि हे सरकार आल्यानंतर 7 महिन्यात 12,84,000 शेतकऱ्यांना 4,683 कोटी रुपये दिले. तुमचं सरकार देत नाही म्हणूनच आम्हाला शेतकऱ्यांनी सांगितलं हलवा आणि दुसरा आला. एकही नाही दिला तुम्ही, एक नवा पैसा नाही दिला तुम्ही. आणि असंच नाही तर हे जे तुम्ही म्हणताय 2.27 लाख यांच्याकरता 1,014 कोटी रुपयाची तयारी ठेवली आहे, यांचं साक्षांकन होत नाहीये. काहींचे नंबर चुकले आहेत ते करून घेण्याची हे चाललेली आहे. कारण आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये दोन्ही वेळेस आपण जेव्हा कर्जमाफी केली त्यावेळी कॅगचं ऑडिट झालं आणि त्या ऑडिटमध्ये मग तुम्ही कागदपत्र पूर्ण केले नाही, नंबर याचा होता आणि याला पैसे दिले. आणि म्हणून जसं 12,84,000 शेतकऱ्यांनी पूर्ण साक्षांकन केलं त्यांचे पैसे दिले, तसंच 2,27,000 शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर योजनेचा लाभ मिळेल त्यांचं साक्षांकन करू त्याकरता पैसे आपण ठेवले आहेत. खरं म्हणजे अगदी मदतीचाच विचार केला तर महाविकास आघाडीचं सरकार असताना दोन चक्रीवादळ आले, अतिवृष्टी झाली, सगळं झालं. 2.5 वर्षामध्ये एकूण शेतकऱ्याला तुम्ही दिलेले पैसे आहेत 7,000 कोटी आणि 8 महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना दिलेले पैसे आहेत 12,000 कोटी आणि अजून द्यायचे आहेतच, अजून देणारच आहे. आपल्या पुरवणी मागण्यांमध्ये घेतलेच आहे.